नमस्कार, मी सौ तृप्ती बागुल. मी नाशिक रोडच्या श्रीमती रज चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. मी इयत्ता 5वी ते 8वीपर्यंत गणित हा विषय शिकवते. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, तुम्हाला फळ्यावर एक चित्र लावलेलं दिसतंय. आता ह्या चित्राचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. याचे उत्तरं तुम्ही फक्त बोटवर करून देणार आहात. आता तुम्हाला हे जे चित्र दिसतंय, या चित्राला काय म्हणतात? त्रिकोण. ओके, हा त्रिकोण दिसतोय, पण हा फक्त त्रिकोणच आहे का? नाही. तर अजून आपल्याला काहीतरी वेगळे आकार पण दिसत आहे. सर्कल. ओके, सर्कल अँड ट्रायंगल्स, बट दे आर कंबाईंड इच अदर. एकमेकांमध्ये आहेत ते. याला आपण एकत्रितरित्या चिन्ह असं म्हणतो. काहीतरी चिन्ह आहे, असे सिम्बॉल किंवा असे चिन्ह आपण नेहमी बघत असतो. कोणी बघितले आहेत का असे चिन्ह? कुठे? आपण ज्या रोडवरून जात असतो त्या काहीतरी सूचना असतात रोडवरून, कसं चालला हळू चालला, तेव्हा ते असतात. काही कंपन्या ज्या असतात त्या कंपन्यांचे असे सिम्बॉल आपल्याला दिसतात की ज्याला इंग्लिशमध्ये काहीतरी नाव आहे. या सिम्बॉल्सला काय म्हणत असतील अजून? येस, लोगो. जे आपण याला लोगो असं म्हणतो. एखाद्या कंपनीचं जे प्रॉडक्ट असतं त्या प्रॉडक्टवर आपल्याला असा लोगो दिसतो. म्हणजे काय की त्या कंपनीची आयडेंटिटी त्याच्यातनं होत असते. आजच्या पाठात विद्यार्थी भौमितिक रचना या संकल्पनेचा उपयोग करून विविध लोगो बनवतात. आता हे जे लोगो तुम्ही बघितले, असे लोगो आपल्याला कशा कशापासून बनवता येतील? परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे इन जनरल असे लोगोज जे ते बनवण्यासाठी, जसं की तुम्ही कॉम्प्युटरमध्ये सुद्धा शिकलेले प्रोग्रामिंग, पण ॲक्च्युअल जेव्हा आपल्याला बनवायचे, जसं की तिने सांगितलं की बायसेक्टर्स यूज केले, म्हणजे आपल्याला नक्की काय करावं लागतं आहे लोगोमधलं? आधी काय करणार? सपोज आता आपल्याला हा लोगो बनवायचा आहे, तर आपल्याला आधी काय काय करावं लागेल? आपल्याला आधी ट्रायंगल काढावं लागेल, त्याच्यानंतर सर्कल काढावं लागेल त्याच्यात. हे करण्यासाठी आपल्याला ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन जेव्हा आता आपण करणार आहोत, तर आपण आधी जसं शिकलेलो आहे की ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शनच्या आधी आपल्याला काय करावं लागणार आहे? रफ फिगर काढतो. तर रफ फिगर काढताना आपल्याला कुठला शेप घ्यावा लागणार आहे? ट्रायंगल. तर आपल्याला इथे ट्रायंगल काढायचं आहे, म्हणजे आपल्याला आधी काय करावं लागणार आहे? याच्यापासून आपल्याला ट्रायंगल फॉर्म करावं लागणार आहे. मग ट्रायंगल कसा फॉर्म होईल इथे? येस, पहिले आपल्याला एक लाईन काढावं लागेल. मग त्या लाईनवरतून इकडच्या पॉईंटमधून इकडे. आजच्या पाठात सुरुवातीला मी विद्यार्थ्यांना फळ्यावर एक लोगो दाखवते. त्या लोगोवर आधारित काही प्रश्नांची उत्तरं विचारते. त्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्यातील ज्या आकृत्या आपल्याला काढायचे, त्यांचे आकार, त्यांचे मापं आणि त्यांच्या रचना समजतात. त्याद्वारे आम्ही कच्ची आकृती काढतो. कच्ची आकृती काढून झाल्यानंतर त्याचा उपयोग आम्ही उपयोग करून विविध भौमितिक रचना करू शकतो. आता सेंटरचं जे सर्कल आहे हे काढावं लागणार आहे. हे कसं काढणार? आता आपल्याला इथे रेडियस काउंट केली का आपण? नाही केलेली. पण मग आपल्याला ॲक्च्युअल आता काय करावं लागणार आहे हे काढण्यासाठी? याची रेडियस फाइंड करायची आहे. पण मग आपल्याला इथे पॉईंट माहिती का? मग आपण काय करू शकतो? येस, आपण बिग सर्कलपासून स्मॉल सर्कलपर्यंतचं डिस्टन्स काउंट करायचं. आता आपल्याला मधलं सर्कल काढायचं आहे, मग यासाठी तू काय करशील? मी इथून 3.5 सेंटीमीटर मायनस करेल. व्हेरी गुड, पॉईंट देईल मग सर्कल. व्हेरी गुड, कर बरं. कळलंय का तुम्हाला? आपल्याला ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन तयार झालेलं दिसतंय, पण आपल्याला असं लोगो असंच्या असं काढायचं आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला इथे काही गोष्टी नको आहेत. काय काय नको आहे आपल्याला? व्हेरी गुड. आता जसंच्या तसा लोगो तयार झाला आहे. आवडलं तुम्हाला हे? आता असेच काही लोगो माझ्याकडे आहेत की जे तुम्ही स्वतः तयार करणार आहे.
ते दिल्यानंतर मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स सांगणार आहेत, त्यानंतर तुम्ही वर्क करायचं. त्यानंतर फळ्यावर सोडवलेल्या प्रश्नांसारखेच प्रश्न असलेली एक कार्यपत्रिका मी विद्यार्थ्यांना देते. विद्यार्थी जोडीने त्यात असलेल्या लोगोविषयीची माहिती नोंदवतात, ज्याचा उपयोग त्यांना कच्ची आकृती काढण्यासाठी होतो. ठीक आहे, मी तुम्हाला आता जे वर्कशीट दिलेले आहेत त्याच्यात तुम्हाला असे लोगो दिसत आहे. तर या लोगोंमध्ये जसं आता आपली ॲक्च्युअल फिगर काढताना आपण काय केलं होतं की त्याला पूर्ण ट्रायंगल तयार केलेला होता, तसं तुम्हाला आधी तुमच्या लोगोमध्ये जर ट्रायंगल पूर्ण नसेल तर त्याला आधी ट्रायंगल पूर्ण करायचं आहे. मग त्यानंतर आपण इथे जे क्वेश्चन्स घेतले असेच काही क्वेश्चन तुमच्या जॉबशीटमध्ये आहेत, तुम्हाला त्याच्यात त्याचे उत्तरं लिहायचे आधी. आणि उत्तरं लिहिताना तुम्ही काय करणार आहे, एकमेकांशी चर्चा करून डिस्कस करायचं आणि मगच लिहायचं. ओके, सगळ्यांचे रफ फिगर काढून झालेले आहेत. आता मी प्रत्येकाला सेपरेटली एक ड्रॉइंग पेपर देणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जशी रफ फिगर काढली आहे ते मेजरमेंट घेऊन तुम्हाला ॲक्च्युअल फिगर काढायची. त्यानंतर विद्यार्थी कच्च्या आकृतीच्या साह्याने मुख्य आकृती काढतात, त्या आकृतीत नको असलेला भाग फोडून टाकतात व त्या आकृतीला आवडता असा रंग देतात. आणि त्यांचा लोगो तयार होतो.